पनवेल मार्केट यार्ड येथे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात खारघर आणि वळवली येथील काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी आणि आरपीआयच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी संपन्न झाला. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या पक्षप्रवेशावेळी कळंबोली येथील शेकाप काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दया नरवडे, सुरेश ठोंबरे, सोहम सूर्यवंशी, प्रथमेश जानकर, अभिजित कदम, रोहित शिंदे, विशाल सरगम, विवेक लवटे, प्रकाश यमगर, तुषार यमगर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, तसेच खारघर आणि वळवली येथील आरपीआयचे धमेंद्र यादव, विकी मुजालदे, अजय खेडेकर, राहुल काळे, मंजित सिंग, दशरथ खेडेकर, विशाल भालेकर, किशोर हिरवे, नरेंद्र शितोले, आकाश कांबळे, भीम चव्हाण, सागर कोळी, महेश आठवले, आकाश जयदर, शेखर कोळी, महेंद्र भोईर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं. या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव घरत, भाजप युवा मोर्चा कळंबोली शहर अध्यक्ष अमर ठाकूर, मारुती चिपळेकर, जमीर शेख, गुरुनाथ म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. जे भ्रष्टाचार असेल, काही चोरीमध्ये अस्तित्व होत असेल, तर त्याचा रोखण्याचं आणि सर्वसामान्यांना न्याय द्यायचं काम हे भाजप सरकार करतोय. आणि मोदी साहेब थोडक्यात सांगायचं म्हणतात, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. त्यामुळं गरीब मोठा छोटा कुठल्याही जातीपातीचा विचार न करताना सर्वांना बरोबर घेऊन जायचं काम हे मोदी सरकार करत आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला ह्या मोदी सरकारच्या मागं भाजपा, सेना, आरपीआय, सर्व मित्र पक्ष त्यांची युतीतलेली आहे. हे जोमानं कामाला लागले. खात्री आहे की 288 पैकी 220 पेक्षा जास्त जागा या भाजपा युतीच्या येणार आहेत. परिवारमध्ये आमदार प्रशांत ठाकूर हे अहोरात्र मेहनत घेत आहे. आणि तशासून 10 वर्षामध्ये त्यांनी चांगलं काम केल्या कारणानं पक्षात आल्या त्यांना आमदारकीचं तिकीट दिलं. त्यानंतर त्यांना रायगड जिल्ह्याचं भाजपचं अध्यक्ष केलं. त्याच्यानंतर त्यांना शिडकोचं चेअरमनशिप दिलं. आता चेअरमनशिप शिडकोचं मिळाल्यानंतर आमदारांचा निधी, केंद्र सरकारचा निधी, राज्य सरकारचा निधी आणि त्याच्याबरोबर सर्व योजना ज्या असतील सरकारच्या, केंद्र राज्याच्या, या सगळ्या योजना आमदार निधी त्यांचा आणि कलेक्टरवरून मिळाला सर्व निधी महापालिकेच्या दृष्टीनं ह्या विभागामध्ये राबवायचा आहे. आणि त्या दृष्टीनं आपण सर्व महापालिका क्षेत्रात राहतोय, खारघर विभागामध्ये, वलंगी भागामध्ये, पनवेल भागामध्ये, इथल्या विकासाकरता तरुणांना, महिलांना, सर्वांना योग्य ती संधी, ह्या सगळ्या स्कीम आपल्याला दिसत आहेत. या सगळ्या स्कीम त्या राबवायच्या आहेत. याकरता तुम्ही पक्षामध्ये प्रवेश केला, तुम्हाला नक्कीच इथं चांगल्या रीतीनं इथं मान सन्मान दिला जाईल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.